गिरगावातल्या क्रांतीनगर येथील 118 कुटुंबांना 15 फेब्रुवारीपर्यंत घरं रिकामी करावी लागणार आहेत. ज्या ठिकाणी आपल्या चार पिढ्या वाढल्या, ज्या ठिकाणी आपण लहानाचे मोठे झालो, ती वास्तू आता सोडावी लागणार. त्यामुळे तिथल्या रहिवाशांनी सोबत येत एक शेवटचं स्नेहमिलन केलं. गिरगावात जुन्या इमारती आणि चाळी आहेत. अनेक इमारती पुनर्विकासासाठी जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत, पण त्यांचं काम संथ गतीनं होत आहे. पुनर्विकासाच्या इमारती त्याचबरोबर रहिवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी म्हाडा रिपेअर बोर्डचे अध्यक्ष विनोद घोसाळकर यांनी या इमारतींना भेट दिली. आज मातोश्रीवर शिवसेना खासदारांची महत्वपूर्ण बैठक झाली. महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ होती आणि राहणार. दिल्लीचं तख्त देखील हा भाऊ गदागदा हलवणार, मात्र भाजपकडून युतीचा प्रस्ताव नाही. सगळ्या अफवा आहेत असं सूचक विधान करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी युतीबाबत सावध भूमिका घेतली. 2019 वर्ष हे राजकारणासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. आरोग्य शिबिराला काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी भेट दिली. त्यावेळी मिलिंद देवरा यांनी नागरिकांना निवेदन दिलं की यावेळी आपण योग्य तो उमेदवार निवडावा, कोणत्याही आश्वासनांना बळी पडू नये. निष्पक्ष मतदान घेणं हा निवडणूक आयोगाचा घटनात्मक अधिकार आहे, त्यामुळे सोशल मीडियावरील राजकीय जाहिरातबाजी आणि पेड मजकुराला प्रतिबंध घालण्याकरता उच्च न्यायालयानं सोशल मीडियावरील राजकीय जाहिरातबाजी रोखण्याचे आदेश दिले. राज्य सरकारनं प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी आणल्यानंतर गेल्या 6-7 महिन्यांमध्ये महानगरपालिकेने तब्बल 48,841 किलो प्लास्टिक जप्त केलं. या प्लास्टिकचा लिलाव करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे अर्थात MPCB कडे नोंदणीकृत असलेल्या ठेकेदारांनाच या लिलावात सहभाग घेता येणार. मुंबई महानगरपालिकेच्या शहर उपनगरातील 202 आरोग्य केंद्रांमध्ये काम करणाऱ्या 4,000 आरोग्य सेविका सोमवारी 28 जानेवारीपासून काम बंद आंदोलन करत आहेत. किमान वेतन कायदा, प्रसूतीविषयक कायदा, भविष्य निर्वाह निधी, किमान घरवाडे भत्ता कायदा, उपदान कायदा या प्रमुख मागण्यांसाठी महानगरपालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेनं हा बेमुदत संप पुकारला आहे. औषधं आणि सौंदर्यवर्धक कायद्यानुसार जर बॅचमधील एखादी टॅबलेट 45 पैकी एखाद्या परीक्षणात नापास झाली तर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि न्यायालयात जाण्याऐवजी उत्पादकाला आर्थिक दंड आकारला जाईल. जर औषध निकृष्ट असेल अथवा बाटली फुटलेली असेल तर आर्थिक दंड आकारला जाईल. मुंबई अग्निशमन दलातील जवानांसाठी नवीन गणवेश आला असून आगीखेरीज अन्य सर्व प्रकारच्या बचाव कार्यात हा गणवेश जवान वापरणार आहेत. आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार तयार करण्यात आलेल्या विशेष हेल्मेटचाही या गणवेशात समावेश आहे. जागतिक कीर्तीचे शायर मिर्झा गालिब यांच्या जीवनपटावर आधारित उभारलेल्या नागपाडा जंक्शन जवळील म्युरलचं अनावरण सोमवारी 28 जानेवारी रोजी करण्यात आलं. या सोहळ्यानिमित्त सायंकाळी 6 वाजता भायखळा येथील राणीबागेमध्ये गवाह ए गालिब या सांस्कृतिक कार्यक्रमातनं गालिबच्या आठवणींना उजाळा दिला गेला. या आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी आजच डाउनलोड करा गिरगाव ॲप.